बऱ्याच जणांची वजनासोबत कमरेवरची चरबी सुद्धा वाढते. हात पाय डबल चिन किंवा बेली फॅट लॉस करणं सोपं असतं, पण तुलनेनं बॅक फॅट कमी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासोबत तुमचं बॅक फॅट कमी करण्यासाठी काही योगासनांबद्दल माहिती शेअर करणार आहोत. ही योगासनं नेमकी कोणती जाणून घेऊयात. नंबर 1 धनुरासन. हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा, गुडघे वाकून तळव्याचे टोक धरा, नंतर दोन्ही पाय आणि हात शक्य तितके उंच करा. वर पाहताना काही काळ या स्थितीत रहा, नंतर आधीच्या स्थितीत परत या. नंबर 2 पादहस्तासन. पादहस्तासन करण्यासाठी पाय सरळ ठेवून उभे राहा, आम्ही दाखवल्याप्रमाणे त्यानंतर खाली वाका, श्वास आत घ्या आणि मग श्वास सोडा. पाठीचा कणा सरळ ठेवा, गुडघे आणि हात सरळ ठेवून पुढे वाका, आपले हात जमिनीवर ठेवा आणि घोट्यांना स्पर्श करा. नंबर 3 मर्कटासन. हे आसन करण्यासाठी पाठीवर झोपताना दोन्ही हात खांद्यांच्या खाली ठेवा, दोन्ही पाय जोडून हातांवर जोर देऊन वर या. आता कमरेपासून खालचा भाग वर घ्या, या स्थितीत 10 ते 20 सेकंद राहिल्यानंतर पुन्हा पूर्वस्थितीत या. नंबर 4 राजकपोतासन. जमिनीवर बसा, गुडघे नितंब आणि दोन्ही हात खांद्याच्या रेषेच्या थोडे पुढे असावेत, नंतर डावा पाय थोडा मागे सरकवा, तसंच उजवा पाय मागून सरळ करा, नंतर दीर्घ श्वास घ्या आणि सरळ हात वर करा, कोपर वाकवा आणि श्वास सोडताना पाय धरा. या आसनात श्वासोच्छवास साधारणपणे 15 ते 20 सेकंद थांबवा आणि नंतर श्वास सोडताना सामान्य स्थितीत परत या. अशा पद्धतीने कमरेवरची चरबी कमी करण्यासाठी कोणती योगासनं करावी हे आज आपण जाणून घेतले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमतसखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमतसखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.